जहांगीर पिंजारी कमेंट्स करतात ग्रह चौकशी मध्ये काय असतंय तर ते सांगा, व्हिडिओ बनव सर। महापुरामुळेच अनेक जणांकडे कागद असतात असं सुद्धा नाही, अनेक व्यक्ती आहेत, भटक्या जमाती आहे, विमुक्त जाती आहे, किंवा आपल्याकडे प्रत्येकाकडे बघितलं तर लँड होल्डिंग कॅपॅसिटी कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा लँड होल्डर भूमिहीन पण भरपूर लोक आहेत, मालमत्ता पण लोकांकडे नसतात, त्याच्यामुळे महसुली पुरावे किंवा शिक्षणाचं प्रमाणसुद्धा आधीपूर्वी कमी होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पुरावे नसतात। त्याच्यामुळे सर्वप्रथम नागरिकांनी एक काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याकडे कागदपत्रे नसताना आपण ज्या ठिकाणचं मूळ नागरिक आहे त्या ठिकाणी त्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र काढावे, आणि याच्यामध्ये जात प्रमाणपत्र काढताना सुद्धा तलाठी कार्यालयाअंतर्गत जर कागदपत्र पुरेसे त्याने दिले नाही तर गृह चौकशी केली जातं, आणि गृह चौकशीमध्ये जे काही निर्णय म्हणजे माहिती मिळेल तो ज्या गावचा नागरिक असेल त्या गावामध्ये आजही कोणी नाही कोणी त्याला ओळखतं, त्याच्या आजोबाला पंजोबाला ओळखणारे लोक भेटतात, त्या आधारे निर्णय होतो। म्हणजे कागदपत्र नसेल, पुरात पाहून गेलेले असेल किंवा त्यांच्याकडे कागदपत्रच नाही, तर त्यांनी त्यांच्या गावाला त्या तहसील कार्यालयात जर जातीचे प्रमाणपत्र काढले तर त्याची गृह चौकशी होऊन त्यावर निर्णय दिला जातो। त्यानंतर आमच्याकडे जे काही प्रस्ताव येतात ज्यांच्याकडे पुरावे नसेल त्याच्याकरता आमच्याकडे पण कार्यालयामध्ये दक्षता पथक कार्यरत आहे पोलीस विभागाअंतर्गत, त्याच्यामध्ये पोलीस उपअधीक्षक असतात, पोलीस निरीक्षक असतात, पोलीस कॉन्स्टेबल असतात, आणि या सर्वांकडून तपासणी करून त्या प्रकरणावर निर्णय घेतला जातो। ते त्याच्या प्रत्यक्ष गावामध्ये जातो, त्याचं तिथे वास्तव्य होतं का, त्यांनी जे कागदपत्र दिले ते तिथले होते का, त्याच्याकडे कागदपत्र नसेल तर हा व्यक्ती तुमच्या गावामध्ये इथे राहत होता का, त्याची जात काय आहे, या सर्व बाबीची तपासणी करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो। म्हणजे कागदपत्र नसेल तर जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात नाही असं होत नाही, ते दिलं जातं, फक्त पडताळणी करून दिलं जातं, त्याला थोडा विलंब लागतो। इतर नियमित प्रक्रियेमध्ये जर कागदपत्र असेल तर ते तात्काळ होतं, हे तात्काळ होत नाही पण याला वेळ लागतो थोडा, पण दिलं जातं। हे बघा जहांगीर, ग्रह चौकशीमध्ये जनरली ते दक्षता पथक जे आहे त्यांचे अधिकारी आपला जो नेटिव्ह आहे मूळ गाव मानक दिनांकाचा जो आपला मूळ गाव आपण तिथं दाखवलेला आहे तिथं ते जातात, तिथं गेल्यानंतर ते तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केले जर शालेय डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले असतील तर ते शाळेच्या मुख्याध्यापकाकडनं पण चौकशी वगैरे करतात, किंवा ते संबंधित म्हणजे तिथले जे पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडनं, किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहत होते तिथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे तुमचे आजोबा पंजोबाला नक्कीच ओळखणार असतील, तर अशा लोकांकडनं तिकडचे जे जबाबदार आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडनं तुमच्या बाबतीमध्ये तुमचे म्हणजे कास्टच्या बाबतीमध्ये तुमच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही सगळी ते माहिती करतात, ते व्यवसाय तुम्ही करत होते तर तुमचं स्वतःचा म्हणजे काय काय साधन सामग्री वगैरे हे असं म्हणजे ते विचारतात, तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमची ज्या रिलेटेड तुम्ही माहिती फॉर्म मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या अनुषंगाने ते तिथं इन्क्वायरी करतात, आणि त्यांचा मग तो इन्क्वायरी करून तो रिपोर्ट जो आहे तो जात पडताळणी समितीला देतात, आणि त्याच्यावरनं त्या रिपोर्टवरनं जात पडताळणी समिती तो अंतिम निर्णय घेते।